नमस्कार, आज आपण ई प्रशासनाची माहिती पाहूया। सुशासन व ई प्रशासन यामध्ये घनिष्ठ संबंध असतो। ई प्रशासन म्हणजेच ई गव्हर्नन्स होय। सुशासन प्रस्थापित करण्यासाठी सर्वात आधुनिक उपक्रमांपैकी एक म्हणजे ई गव्हर्नन्स होय। सध्या ई प्रशासनाची वैशिष्ट्ये जवळजवळ सर्व विकसित, अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये त्यांच्या विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी वापरली जातात। त्यामुळे आजच्या जगात ई प्रशासनाचे महत्त्व अपाट आहे। आता आपण ई प्रशासनाची उद्दिष्टे पाहूया। एक, ई प्रशासनाच्या मूलभूत उद्दिष्टांपैकी एक म्हणजे प्रत्येक सरकारी माहिती सार्वजनिक हितासाठी व सर्वांसाठी उपलब्ध करणे। दुसरं, सरकार व जनता यामध्ये एक सहकारी संरचना निर्माण करणे आणि लोकांकडून मदत व सल्ला घेणे, तसेच सरकारला लोकांच्या समस्यांविषयी जागृत करणे हे ई प्रशासनाचे एक ध्येय आहे। तिसरं, शासन प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवणे व प्रोत्साहन देणे। चौथं, ई प्रशासन हे देशाची माहिती दळणवळण तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यम सुधारते। याचा मुख्य हेतू आधुनिक जगाशी सरकारला तसेच जनतेला व व्यवहार जोडून ठेवून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे होय। पाचवं, शासन प्रक्रियेत पारदर्शकता व उत्तरदायित्व प्रस्थापित करणे हे ई प्रशासनाचे एक मुख्य उद्दिष्ट आहे। सहावं, माहिती व सेवांवरील सरकारी खर्च कमी करणे। आता आपण ई प्रशासनाची वैशिष्ट्ये पाहूया। ई प्रशासनाच्या संकल्पनेवरून हे सिद्ध झाले आहे की सध्याच्या युगात ई प्रशासन हे लोकसेवेचे एक शक्तिशाली माध्यम आहे। ई प्रशासनाच्या कामकाजावरून आपण त्यांची वैशिष्ट्य निश्चित करू शकतो। ई प्रशासनाचे पहिले वैशिष्ट्य आहे डी नोकरशाहीकरण। ई प्रशासनामुळे सरकारच्या सर्व सेवांमधील जनता व सरकारची दूरी कमी होत आहे, तसेच लोकांचे नोकरशाहीवरील अवलंबित्व खूप कमी झाले आहे। दुसरे वैशिष्ट्य आहे ई सेवा। ई सेवेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इंटरनेटद्वारे सेवांची तरतूद। तर यामध्ये G2C, G2B, G2G इत्यादी सेवांचा समावेश होतो। ई प्रशासनाचे तिसरे वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय सेवा। ई प्रशासनामुळे सर्व अत्यावश्यक सेवा त्यांच्या देशाच्या बाहेर नोकरीच्या उद्देशाने किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी राहणाऱ्या नागरिकांना दिल्या जाऊ शकतात। नंतर चौथं उद्दिष्ट आहे नागरिकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार। ई प्रशासनाच्या माध्यमातून कोणीही कोणत्याही विधेयकावर किंवा शासनाने घेतलेल्या निर्णयावर आपले मत शासनाशी व्यक्त करू शकते। पाचवं, आर्थिक विकास। ई प्रशासनाच्या प्रारंभासह आयात निर्यात, कंपन्यांच्या नोंदी व गुंतवणुकीची परिस्थिती इत्यादी विविध माहिती इंटरनेटद्वारे उपलब्ध करून दिली जाते, त्यामुळे आर्थिक विकासात गतिशीलता येते। सहावं, असमानता दूर करणे। ई प्रशासनाच्या साधनांचा वापर करून प्रत्येक जण माहिती गोळा करू शकतो व स्वतःला सक्षम करू शकतो। या जागतिकीकृत जगामध्ये ज्ञान ही एक शक्ती आहे व ई प्रशासनाची साधने कमीत कमी खर्चात खरी व वेळेवर संबंधित माहिती उपलब्ध करून आपल्याला सक्षम करतात। आता आपण ई प्रशासनाचे प्रकार पाहूया। ई प्रशासन हे समाज व प्रशासन या दोन लोकांच्या जबाबदारीच्या आणि पारदर्शकतेच्या विकासासाठी सार्वजनिक सर्वसमावेशक धोरण मानले जाऊ शकते। तसेच हे धोरण अनेक दर्जेदार सेवा प्रदान करते। या मार्गांनाच ई प्रशासनाचे प्रकार म्हणतात। ई प्रशासनाचे चार प्रकार पडतात। एक, G2C म्हणजे सरकार ते नागरिक। दुसरं, G2G म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणजे सरकार ते सरकार। तिसरं, G2B म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस म्हणजे सरकार ते व्यवसाय। चौथं, G2E म्हणजे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉय म्हणजे सरकार ते कर्मचारी। आता आपण एक एक करून हे सगळे
प्रकार विस्तारपणे पाहूया. पहिलं G2C, लोक ही सरकारची तसेच प्रशासनाची व राजकारणाची मुख्य संकल्पना असल्याने सरकारला जबाबदार व पारदर्शक आदेशाद्वारे नागरिकांना जोडून ठेवणे भाग पडते. या संबंधात सार्वजनिक सुविधांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी ही सरकारची असते. दुसरं G2G. G2G खर्चात कपात, कामगिरीचे व्यवस्थापन व सरकारमध्ये धोरणात्मक जोडणी करून सरकारी प्रक्रियांमध्ये गुणवत्ता वाढवण्याचा संदर्भ देत आहे. तसेच सरकारी संस्थांमध्ये IT साधनांचा वापर करून ते अधिक कार्यक्षम व अधिक प्रभावी बनते, जसे की थेट फिंगरप्रिंट स्कॅनिंग व पडताळणी आणि अहवाल व कागदपत्रांची इलेक्ट्रॉनिक नोंद. तिसरा प्रकार G2B. हा प्रकार पुढील गोष्टींशी संबंधित आहे, जसे की ई कर आकारणी, सरकारचा परवाना घेणे व सुरक्षित इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. चौथा आहे G2E. G2E या मॉडेलमध्ये सरकारकडून कर्मचाऱ्यांना व कर्मचाऱ्यांपर्यंत सरकारला देखील माहिती व सेवांचे प्रदान करणे होय, व तसेच यामध्ये प्रशिक्षणाचाही समावेश होतो व पुढील गोष्टींचा देखील, म्हणजे ई शिक्षण पद्धत, कर्मचाऱ्यांना एकत्रित करणे व कर्मचाऱ्यांमध्ये ज्ञानाचा वाटा. आता आपण ई प्रशासनाचे फायदे पाहूया. पहिलं, ई प्रशासन कामांची व सेवांची कार्यक्षमता वाढवते. दुसरं, ई प्रशासनामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो. तिसरं, ई प्रशासनामुळे श्रम, पैसा व वेळेची बचत होते. चौथं, ई प्रशासन सुधारणेला प्रोत्साहन देते. व पाचवं, ई प्रशासनामुळे प्रशासनात पारदर्शकता येते. धन्यवाद. तुम्हाला जर मी सांगितलेली ई प्रशासनाविषयीची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कुबेर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.